भावांनो, भविष्यामध्ये जर का कधी तुमचा मोबाईल हरवला आणि तुम्हाला त्या मोबाईलचं एक्झॅक्ट लाईव्ह लोकेशन बघायचं असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये एक सेटिंग करायची आहे. कोणती सेटिंग करायची आहे चला बघूया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भावांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये यायचे. सेटिंग्समध्ये आल्याच्या नंतर इथे एक सिक्युरिटीचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे मोर सिक्युरिटी सेटिंगचं ऑप्शन दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचे. परत भावांनो, इथे डिवाइस मॅनेजरचं एक ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचे. आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा फाइंड माय डिवाइसचं एक ऑप्शन दिलेलं आहे, याला तुम्हाला ॲक्टिवेट करायचे. बघा खाली एक ॲक्टिवेटचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करून टाकायचे. यानंतर भावांनो, तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे गुगल फाइंड माय डिवाइस. आणि ती वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये जी ईमेल आय डी लॉग इन होती तीच ईमेल आय डी तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये लॉग इन करायची आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचं एक्झॅक्ट लाईव्ह लोकेशन जे आहे ते तुम्हाला कळेल. थँक्यू.